शब्दसूर साहित्य व सांस्कृतिक मंच अंतर्को आज या संस्थेच्या वतीने पूजागिरी साहित्य संमेलन जे आयोजित करण्यात आलं, त्या संमेलनासाठी उपस्थित असणारे पळूस तालुक्याचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य महेंद्रप्पा, आपल्या गावच्या प्रथम नागरिक आणि गावच्या सरपंच आदरणीय बेबीताई, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या या संस्थेचे सन्मान्य संमेलन अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुनील कुमार दवाटे सर, ज्येष्ठ विचारवंत, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या समितीचे कार्यकारिणी अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सुभाषजी कवडे सर, उपस्थित असणारे आज सर्वच पुरस्काराची मानकरी ज्यांच्या पदस्पर्शाने आपण हे साहित्य संमेलन आणि आपलं गाव आज खरं अधिक भाग्यवान ठरलेलं आहे, ते ज्येष्ठ विचारवंत आदरणीय इंद्रजीजी भंडेराव, आमचे तरुण तळपदार साहित्यिक सन्मान्य मोहनजी गोरे, सन्मान्य आनंदजी शिंदे, आदरणीय शाहीर मंदिरजी उमर, या ठिकाणी उपस्थित आमचे तरुण सहकारी आणि व्यक्तिचित्रकार जे बसल्या बसल्या लोकांचे चित्र काढतात ते अजयजी गर्ग, इथं उपस्थित असणारे आदरणीय बाळासाहेब बापू, आमचे उद्योजक आणि तरुण तळपदार सहकारी सन्मान्य राजूजी चौगुले, आदरणीय बाळासाहेब मकरूम सर, आदरणीय आनंदराव शहर अण्णा, आज खरं तर अण्णांची उपस्थिती पाहून खरंच मनाला आनंद झाला आहे. आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य डी के चौगुले उद्योजक, या ठिकाणी उदयकाका पाटील, आदरणीय गजाभाऊ सुरवंशी, आदरणीय धनाजीराव सुरवंशी, माजी सरपंच आनंदजी विभूते, असं ते सुद्धा जरा साहित्यिक वाटायला लागले आम्हाला. संमेलनाचे सर्व आयोजक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आमच्या माता भगिनी, सर्व तरुण कार्यकर्ते आणि आजचे पुरस्कार विजेते असणारे सर्व या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातले सदस्य आणि बंधू भगिनी, मी आदरणीय डॉक्टर सुनील दवाटे सर आणि उपस्थित सर्व पुरस्कार विजेते आणि सर्व मान्यवर आदरणीय प्राध्यापक इंद्रजीत भालेराव सर, आदरणीय आनंदरावजी शिंदे, सन्मान्य शाहीर नंदीजी उमर, आदरणीय नवनाथजी गोरे, सन्मान्य अजयजी गर्ग, या सर्वांचं प्रथमतः मी अंकलकोटच्या या पवित्र भूमीमध्ये आपलं पळूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी आपल्या सर्वांची मनापासून क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि विशेष करून आमचे जे संमेलन अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार लवाटे आणि सुभाष कवडे सर आणि सर्व आदरणीय राजेंद्र खामकर सर, आमचे जुने सहकारी ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अप्पासाहेब पाटील सर, सन्मान्य वैभवराव यादव, मनीषरावजी चौगुले, रसाची कोळी, या सर्व समितीचे मी दिलगिरी व्यक्त करतो की आज खरं त्यांनी मला आवर्जून या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि पूजागिरी साहित्य संमेलनासाठी पहिलं वर्ष असताना इथे प्रेमाने उपस्थित राहण्याची मला संधी दिली. वास्तविक पाहता 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्रामध्ये यू घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे आणि आचारसंहितेमुळे आता आमचं आता इंग्लिशमध्ये म्हणायचं म्हणलं क्लॉक इज टिकिंग, आता सगळं आमचं सगळं मीटर आमचं सुरू झालेलं आहे. प्रत्येक दिवस, दिवसातला प्रत्येक तास आणि मिनिट हा जास्तीत जास्त मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचवून येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने तयारी करण्याचा हा आमच्या सर्व उमेदवारांचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. 5 वर्ष ज्या परीक्षेसाठी आम्ही अभ्यास केला ती परीक्षा आता येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आम्ही देणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी आज थोडासा येणारा उशीर झाला आणि तुमच्या परवानगीने आपली सर्वांची नम्रपणे परवानगी घेऊन मी पुढे पुन्हा सांगलीमध्ये
आमचे खासदार आणि तिथले अनेक लोक आमची एक महत्त्वाची बैठक घेताना मी जाणार आहे. प्रथमतः मी अंकुलकोपच्या गावामध्ये आपलं स्वागत का करतो, कारण हे एक ऐतिहासिक गाव आहे. अंकुलकोप ग्रामपंचायतीच्या हद्दीतच कृष्णा नदी काठ असणाऱ्या औदुंबरचं वास्तव्य. औदुंबर हे एक जागरूक दत्ताचं तीर्थक्षेत्र आहेच, पण कवी सुधांशूंचा अनेक वर्ष वास्तव्य औदुंबरच्या परिसरामध्ये थांबलेलं आहे. आणि कवी सुधांशू हे आपल्या साहित्य क्षेत्रातले एक अत्यंत नावाजलेले कवी, ज्यांचं या ठिकाणी या परिसरात आणि खास करून माझे वडील स्वर्गीय पतंगराव चिकन साहेबांवर फार मोठा प्रभाव आम्हा सर्वांवर दिलेला आहे. अशा कवी सुधांशूंच्या नंतर या परिसराला बालगंधर्वांचा सुद्धा स्पर्श लागलेला आहे. त्यांचं बालपण जवळजवळ 7 ते 8 वर्षातला त्यांच्या बालपणातला कालावधी हा अंकुलकोपच्या लगत असणाऱ्या नागखाने गावामध्ये गेलेला. त्याच्या पलीकडे आपण पलूसमध्ये गेला तर शास्त्रीय गायक फार मोठे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातले विदा पलुसकर हे सुद्धा पलूस गावचे. त्यांचं जन्म आणि तिथले त्यांचं बालपण गेल्यानंतर त्यांनी सुद्धा फार मोठं काम हे शास्त्रीय गायनामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये साहित्य तर फार मोठा इतिहास आहे. या ठिकाणी आज गदिमा माडगूळकरांपासून ते अनेक लोकांचा प्राध्यापक रवींद्र खरात असतील, ज्येष्ठ साहित्यिक, अनेक लोकांचा या ठिकाणी उल्लेख करता येईल. आणि सांगली जिल्ह्यापासून तो वारसा आता सांगली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले आमचे प्रमुख साहित्यिक सुद्धा या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न करता याचा मनापासून आम्हाला आनंद आहे. आज आदरणीय सुनील कुमार लवाटे सर या ठिकाणी आपल्या संमेलन अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. तर आपल्या सगळ्या कार्यकर्ती समितीचं मी मनापासून धन्यवाद मानेल की अशी अत्यंत महाराष्ट्रातली नावाजलेली साहित्य क्षेत्रातली सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित ज्यांच्या साहित्यामुळे महाराष्ट्राच्या एक लिखाणाला वेगळी उंची प्राप्त झाली अशी सगळी मोठी माणसं या आज तुम्ही व्यासपीठावर पहिल्या वर्षी आली म्हणून या समितीचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अंकुल म्हणजे पलूस कडेगावच्या वतीने प्राध्यापक कोवळे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आज या ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले आदरणीय प्राध्यापक इंद्रजित भंगेराव सर ज्येष्ठ विचारवंत आहेत, त्यांनी किती पुस्तकं लिहिली त्याची नावं मी वाचायला गेलो तर पुढं माझी सांगलीच्या मीटिंगचं काही खरं नाही. हे सांगण्याचा हेतू असा की ही पुस्तकं लिहित असताना या सगळ्या या ठिकाणी त्यातली निवडक पुस्तकं ही बऱ्यापैकी आपण लोकांनी वाचलेली. कुंडला सुद्धा मध्यंतरी महेंद्र अफगाणिस्तान एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं आणि मला असं ऐकायला मिळालं की जेव्हा प्राध्यापक डॉक्टर इंद्रजित भांगेराव त्यांचे विचार मांडत होते तर एक टाचणीचा सुद्धा आवाज त्या ठिकाणी येत नव्हता. ओढ या ठिकाणी मन लावून ऐकण्याचं काम लोकांनी केलं. आज स्वर्गीय कवी ज्ञानेश्वर कोळी साहित्य गौरव पुरस्कार हे आमचे तरुण साहित्यिक नवनाथ गोरेंना मिळालेले आहे. आणि जत तालुक्यातल्या अत्यंत दुष्काळी परिस्थितीतनं म्हणजे तिथं पाणी नाही, शेतीला पिण्याच्या पाण्याच्या अडचणीत काही गावांमध्ये, अशा परिस्थितीतनं साहित्य लिहिणं आणि त्यात त्यांना युवा पुरस्काराने सन्मानित करणं, युवा साहित्य अकॅडमीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि ती सगळ्या त्यांची कथा ऐकल्यानंतर मला खरं मी भाग्य समजतो की भारतीय विद्यापीठांमधल्या असले परिवाराचे सदस्य आमचं मनापासून भाग्य आहे आणि त्यांनी त्यांचे काम पुढे चालू ठेवले. आज आदरणीय आनंदजी शिंदे सुद्धा या ठिकाणी आले, भक्ती मित्र आहेत आणि खरं त्यांचं काम हे एक वेगळं आहे. आणि वेगळं म्हणजे आपल्या जंगलातले प्राणी आणि त्या प्राणींमधलं विशेषतः हत्ती मित्र म्हणजे त्यांची ओळख आहे. हे गेल्या अनेक वर्षांपासून ते काम मोठं या ठिकाणी करतायत. त्यांचाही या ठिकाणी आज बापूसाहेब चौगुले समाजरत्न पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित केलेले आहे. आज शाहीर आनंदराव केशवराव सुरवंशी हे आमच्या गावचे सुपुत्र आणि या ठिकाणी आज त्यांच्या नावाने शाहीर नंदेश उमक यांना या ठिकाणी आज पुरस्कार करण्यात आलं. त्यांचंही काम खरं आमचे शाहीर आज आमचं भाग्य ते या ठिकाणी उपस्थित आहे, ते आम्हाला सातत्याने चांगल्या गोष्टीसाठी मार्गदर्शन करत असतात. आणि खास आज अजय ऊर लपी ऊर गर्ग हे आज हिमाचलवरून आले होते. म्हणजे बसल्या बसल्या मिनिटातच ते व्यक्तीचा चेहरा काढत असतात आणि इंस्टाग्रामवर त्यांना माहीत पण नाही, पण मी त्यांचा फॉलोअर इंस्टाग्राम म्हणतो आणि म्हणून मी त्यांना सांगितलं
की आणि खरं फार सुंदर कला आहे. एखाद्या सर्वसामान्य लोकांचे ते चेहरे काढत असतात आणि त्या चेहऱ्याचं चित्र काढलं तर त्या लोकांना ते देत असतं, जसं त्यांनी मला आज या ठिकाणी दिलंय. आणि ते इंस्टाग्रामवर मी बघत असतो की किती लोकांना आनंद मिळतो. दिवस रात्र कोण वेटर असतं, कोण पोलीस कॉन्स्टेबल असतं, कोण रस्त्यावर काम करणारी माणसं असतात, अशा लोकांचे बसल्या बसल्या ते चेहरे काढतात, त्यांना ती भेटवस्तू देतात. तो मैं आपको शायद अजय जी मराठी समझ नहीं आ पाएगी, लेकिन मैं मेरे पलस करेगा ये जो क्षेत्र है, एक क्षेत्र की वजह के लोगों की तरफ से आपका भी तहे दिल से स्वागत करना चाहूँगा. काफ़ी दूर से आप आए हैं और इतनी कम उम्र में आपकी जो कला है वो कला आज पूरे देश में आपके काफ़ी फैन फॉलोअर्स है. यहाँ पे भी आज आपने जो मुझे ये मेरा ड्रॉइंग दिया है आर्ट वर्क, इसको मैं फ्रेम करके जरूर रखूंगा, इतना मैं आपसे यहाँ पे कहना चाहूँगा. आज जे सुभाष कवड़े सर, राजेंद्र अंकर सर, अप्पा साहेब पाटिल सर, वैभव यादव जी, महेश चौधरी जी, प्रसाद कोळी जी, मी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. कवी सुधांशूची आणि या अंकुरकोप गावाची फार मोठी प्रतिष्ठा साहित्य क्षेत्रामध्ये पुढे घेण्याचं काम तुम्ही आता हाती घेतलं आणि पहिलं वर्ष आहे. पहिल्या वर्षालाच एवढी मोठी माणसं जर तुम्ही आली तर पुढच्या वर्षाला ह्याच्याहून मोठी किती आणि कशी माणसं आणायची, हे फार मोठं काम येणारा काम तुम्हाला येतात. तेवढं काम सोपं नसतं आणि सगळी माणसं एकत्र आणणं ह्याच्यात निश्चितपणे तुमच्या सगळ्यांचे फार मोठे कष्ट असतील. मला जास्त लांबचं भाषण करता येत नाही कारण तिकडं सांगली आणि मिरजचे लोक बसलेले आहेत. सांगलीतल्या आणि पोलीसकडे गावातल्या लोकांना माहिती आहे तिथं जाऊन मला काय सोडवायचंय, म्हणजे आज माझे किती केस जातील आणि किती केस पांढरे होतील माझं पण माहिती पुढच्या चार तासामध्ये. परंतु विशालला मी सांगितलंय माझे केस फार जातील असं काही करू नको बघा. आणि म्हणून या ठिकाणी आज सगळ्यांनी मला या ठिकाणी थोडस जाण्याची परवानगी द्यावी. मी पुन्हा एकदा पुरस्कारार्थ्यांचा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे आपलं साहित्य संमेलनाचं सॉरी आपलं सांस्कृतिक व साहित्यिक मंच अंकुर कोप शब्द सुरू याच्या कामाला जी काही तुम्हाला कोवडे सर मदत लागेल ती मदत 100% माझ्याकडनं राहील तुम्हाला माहिती आहे. आणि त्यात कवी सुधांशूलाही मदत करत होते सातत्याने साहेबांचं ते साहित्यिक क्षेत्रात आम्ही स्त्री साहित्याचा मागोवा. आणि मला डॉक्टर अमित कुमार लोटे सरांना सांगायचं आठवेल, भारतातल्या जेवढ्या प्रत्येक राज्यातल्या जेवढ्या स्त्री साहित्यिक होत्या गेल्या 150 वर्षातल्या त्याचं सगळं साहित्य पब्लिश करण्याचं काम हे भारतीय विद्यापीठाने केलं होतं. आणि फार मोठं काम आम्ही डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली हे हाती घेतलं आणि त्या कामाला स्वतः कदम साहेबांनी लागेल ती मदत आणि ते पब्लिश करण्याचं काम आम्ही हाती घेतलं होतं. पुस्तकं सुद्धा आम्ही डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ती पब्लिश केली होती. असं आम्हाला जेवढं भारतीय विद्यापीठ किंवा व्यक्तिगत कदम कुटुंबाच्या हाती शक्य असेल ते करण्याचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. पुन्हा एकदा अंकुरकोपच्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. सगळी माणसं फार लांबून खरं तर आपल्या मातीमध्ये आले, त्यांचा मान सन्मान राखण्याच्या दृष्टीने तर प्रत्येकाने बसून खरा या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. जी कष्ट घेणारी मंडळी जी समितीतली आहेत त्यांनाही प्रोत्साहन देण्याकरता आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. ओढच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.